नमस्कार सर्व ज्योतिषशास्त्र प्रेमी आणि अभ्यासकांचं, मी ॲस्ट्रो गुरु डॉक्टर ज्योती जोशी मनापासून स्वागत करते. आज मी तुम्हाला अत्यंत महत्त्वपूर्ण विषयाची, व्रताची किंवा परंपरेची माहिती सांगणार आहे. ज्योतिषीय दृष्टिकोनातून त्या परंपरेचं महत्त्व आपण समजून घेणार आहोत. ती परंपरा किंवा ते व्रत म्हणजे रथसप्तमी होय. विविध शास्त्राच्या निर्माणाचं कार्य करीत असताना आपल्या ऋषी मुनींनी अनेक परंपरा, छोटे मोठे उपाय, व्रत वैकल्य सांगून ठेवली आहेत. आजचं विज्ञान युग कितीही पुढे गेलेलं असलं तरी अजूनही आपण ते विसरलेलो नाही, कारण त्यांना शास्त्रीय आधार आहे. त्याचे सकारात्मक परिणाम बघायला मिळतात. परिणामी हे सर्व जणू काही आपल्या एका संस्कृतीचा भाग झालेले आहेत. अशाच एका व्रतापैकी महत्त्वपूर्ण व्रत म्हणजे रथसप्तमी होय. ज्योतिषशास्त्रातील नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व क्लिक करा आणि ॲस्ट्रॉलॉजर डॉक्टर ज्योती जोशी ॲप डाउनलोड करा. दिनांक 19 फेब्रुवारी रोजी रथसप्तमी आहे. अशी मान्यता आहे की मकर संक्रांतीला सुरू होणारं हळदीकुंकू हे रथसप्तमीपर्यंत असतं. सप्तमीचं व्रत हे हिंदू धर्मात अत्यंत महत्त्वपूर्ण मानल्या जातं, कारण या व्रतानंतर आरोग्य, धन, संपत्तीचा लाभ होतो. या दिवसापासून सूर्य आपल्या सप्त म्हणजे 7 गोड्यांच्या रथावर आरूढ होऊन वाटचाल सुरू करतात आणि त्याला आपण उत्तरायण असं म्हणतो. ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य हा सर्व ग्रहांचा राजा आहे. तो आत्माकारक, आरोग्यकारक, म्हणूनच सूर्याच्या उपासनेचं वेगळं महत्त्व आहे. आपल्या मराठी दिनदर्शिकेतील माघ महिन्यात शुक्ल पक्षातील सप्तमीला रथसप्तमी असं म्हणतात. रवी म्हणजे सूर्य हा ग्रहांचा राजा असल्यामुळे त्याच्या कारकत्वात वेगवेगळ्या गोष्टी येतात. मानसन्मान, संतती, संपत्ती याचा तो कारक आहे. राजकारणात प्रगती करायची असेल तर सूर्य महत्त्वाचा ठरतो. नोकरीतील प्रगतीसाठी सूर्याची आराधना महत्त्वाची ठरते. इतकेच नव्हे तर सरकारी नोकरीसाठी सूर्याची आराधना अत्यंत महत्त्वाची ठरते, कारण सूर्य हा ग्रह कर्तृत्वाचा कारक आहे. थोडक्यात यश, पद, पैसा, प्रतिष्ठा या आयुष्यातील महत्त्वपूर्ण गोष्टींचा कारक सूर्यदेव आहे. असा हा सूर्य रथसप्तमीच्या दिवशी उत्तरायणाला आरंभ करतो आणि म्हणूनच या दिवसाला विशेष महत्त्व आहे. ज्योतिषशास्त्रामध्ये आपल्या ऋषी मुनींनी मनुष्य जीवनाच्या कल्याणासाठी अनेक छोटे मोठे उपाय सांगितले आहेत, ज्यापैकी काही उपाय आपण घरच्या घरी अगदी सहज करू शकतो. त्यानुसार रथसप्तमीच्या दिवसापासून जर आपण सूर्य आराधना सुरू केली तर सर्व गोष्टींसाठी त्याचे परिणाम उत्तमरित्या प्राप्त होतात. म्हणून रथसप्तमीला करावयाच्या 5 गोष्टी किंवा उपाय आपल्याला ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आलेले आहेत. त्यात सर्वप्रथम म्हणजे सकाळी सूर्योदयाच्या वेळी सूर्याला अर्घ द्या. खरं तर यासाठी रथसप्तमीचा मुहूर्त बघण्याची आवश्यकता नाही. सूर्याला अर्घ आपण रोज नित्यनियमाने दिलं पाहिजे. त्याचा अत्यंत सकारात्मक परिणाम आपल्याला प्राप्त होतात. आता अर्घ देण्याची नेमकी किंवा शास्त्रशुद्ध पद्धत कोणती? तर तांब्याच्या भांड्यात किंवा तांब्यात पाणी घेऊन दोन्ही हातांनी तो तांब्या उंच धरावा, म्हणजे पूर्णपणे डोक्याचा वर न्यावा, जेणेकरून त्या पाण्यातून सूर्यकिरणे आपल्यापर्यंत पोहोचावी. सूर्यदेव, साक्षात सूर्यदेव आपल्याला त्या किरणातून आशीर्वाद देतात. त्यामध्ये अक्षदा, लाल कुंकू, फुलं टाकावे. तसंच ओम गृणी सूर्याय नमः हा अत्यंत साधा मंत्र म्हणत 12 वेळा सूर्याला अर्घ द्यावा. यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे रथसप्तमीला रांगोळी काढावी. त्यात
रथावर आरूढ सूर्यदेवाची रांगोळी काढली तर ते अत्यंत उत्तम म्हटल्या जातं. प्रसन्नता त्यामुळे आपल्या चहोबाजूला पसरते. तसंही आपल्या संस्कृतीनुसार रांगोळी ही मांगल्याचं प्रतीक मानल्या जाते. सण उत्सव समारंभ किंवा कुठल्याही आनंदाच्या आणि मंगळ क्षणांच्या प्रसंगी रांगोळ्या काढल्या जातात. रथसप्तमीला तर रांगोळीचं अत्यंत महत्त्व आहे. यानंतर करावयाची आवश्यक बाब म्हणजे मातीचं भांडं, ज्याला आपण सुकड म्हटलं जातं, त्यामध्ये खीर करावी. ही खीर गौऱ्यांवर तयार करायची असते. ती तयार करत असताना त्यात दूध तांदूळ साखर टाकल्यावर तिला उतू जाऊ द्यावं. तिच्या उतू जाऊ देण्यामागे मोठं शास्त्रीय कारण आपल्या ऋषीमुनींनी सांगून ठेवलंय. ते म्हणजे ती खीर ज्या दिशेने उतू जाईल ती दिशा ही येणाऱ्या दिवसांमध्ये तुमच्या प्रगतीची दिशा असते. कोणतंही कार्य करीत असताना ती दिशा तुमच्यासाठी महत्त्वाची ठरते. यानंतर करावयाची आवश्यक बाब म्हणजे रथाधिष्ठित सूर्याचं पूजन करावं. आदित्य हृदय स्तोत्र, सूर्यस्तुती, सूर्याष्टक याचं मनोभावे पठण करावं. हे केल्यावर आपल्याला त्याचा अत्यंत सकारात्मक लाभ होतो. त्यात मुख्यतः आरोग्य ऐश्वर आणि धनलाभ प्राप्त होतो. यामागील कारण म्हणजे या सर्व गोष्टींचा सूर्य हा कारक ग्रह आहे. थोडक्यात आपल्या हिंदू संस्कृतीतील जी सर्व व्रत आहेत, परंपरा आहेत, त्या सर्वांना शास्त्रीय आधार आहे. बंधुगिरी करण्यासाठी त्या सांगण्यात आलेल्या नाहीत. मनुष्य जीवनाचं कल्याण आणि प्रगती होण्यासाठी त्या सांगण्यात आलेल्या आहेत. त्यात रथसप्तमीचं विशेष महत्त्व आहे. या वर्षी म्हणजे 2021 19 फेब्रुवारी रोजी रथसप्तमी आहे. त्याचा तुम्ही पुरेपूर लाभ घ्या. जे जातक संततीसाठी इच्छुक असतील, घरात पाळणं आणण्याची मनोकामना करत असतील, त्यांच्यासाठी रथसप्तमीचा मुहूर्त अत्यंत लाभदायक आहे. त्यांनी सकाळी सूर्याला अर्घ द्यावं, आदित्य हृदय स्तोत्र म्हणावं. मात्र हा उपाय किंवा हे व्रत एकट्याने करून चालणार नाही, तर ते जोडीने करा. तसंच एकदा सुरुवात केल्यावर कार्य सिद्ध होईपर्यंत खंड पडणार नाही याची काळजी घ्या. फक्त संततीच नव्हे तर तुमच्या अनेक इच्छा आकांक्षा मनोकामना त्यातून पूर्ण होतील. अशा प्रकारे आजच्या भागात आपण रथसप्तमीच्या व्रताचं महत्त्व समजून घेतलं. पुढील भागातही आपण अशाच प्रकारे ज्योतिषशास्त्रातील एका नवीन विषयाला समजून घेणार आहोत. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः चॅनलला लाईक सबस्क्राईब यावर चालते. म्हणून प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब द चॅनल आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद. शुभम भवतु.